आमच्या कोळी मांगेला समाजामध्ये माशांची बरीचशी कालवणं ही चिंचेच्या कुळामध्ये केली जातात. आम्ही काही सहसा खोबरं वापरत नाही, पण काही आहेत निवडक पद्धती की ज्याच्यामध्ये आम्हाला सुकं खोबरं वापरावं लागतं. त्यातलाच एक प्रकार म्हणजे माकूल. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही माकूल साफ कसा करावा, कसा घ्यावा याचा व्हिडिओ पाहिला असेल. या व्हिडिओमध्ये आपण माकूलचं कालवण कसं करायचं ते बघणार आहोत. माकूल कापून घेतलेत आणि स्वच्छ पाण्याने दोनदा धुवून घेतलेत. माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असाल की माकूल हा मासा कसा घ्यायचा, कसा साफ करायचा आणि कसा कापायचा. या व्हिडिओमध्ये आपण माकूल माशाची करी करणार आहोत, म्हणजे कालवण करणार आहोत. त्यासाठी मी माकूलचे हे लहान लहान तुकडे करून घेतले आहेत, ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यानंतर त्याला चवीपुरता मीठ लावायचं आहे. आपण जेव्हा माशाला जेव्हा मीठ लावतो तेव्हा त्या आपल्या कालवणाच्या हिशोबाने करायचं, फक्त माशापुरता नाही लावायचं, कारण आपण कालवणामध्ये परत मीठ टाकणार नाही आहोत. म्हणून आपण आता हे सर्व माशाला चोळून घ्यायचं व्यवस्थित. माखूलचं कालवण करण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक छोट्या साईजचा कांदा, एक मीडियम साईजचा टोमॅटो, दोन तमालपत्र, हे हिरवं वाटण आहे. हिरवा वाटणामध्ये कोथिंबीर, दोन हिरव्या मिरच्या, 7-8 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं याचं पाणी टाकून वाटण करून घेतलं आहे. गरम मसाला लागणार आहे, घरगुती लाल तिखट लागणार आहे, हळद, कोकम आणि आपण इथे सुकं खोबरं आणि कांदा हे भाजून घेतलेलं आहे, याचं आपल्याला वाटण करायचं आहे. आणि ही कोथिंबीर घेतली आहे जी आपण शेवटी कालवणावर पसरवणार आहोत. एक बटाटा घेतलाय, लहान फोडी करून घेतल्यात आपण. आपल्याला कालवणासाठी सुकं खोबरं लागणार आहे. मी पाव वाटी सुकं खोबरं घेतलंय, भाजून घेतलंय आणि एक मीडियम साईजचा कांदा तोही भाजून घेतलाय. आपण ह्याची आता पाणी घालून पेस्ट करून घेऊया. सांगितल्याप्रमाणे सुकं खोबरं आणि भाजलेल्या कांद्याचं आपण वाटण करून घेतलं आहे. कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे आणि टोमॅटो पण आपण बारीक चिरून घेतला आहे. आता आपण कालवण करायला सुरुवात करूया. कालवण करण्यासाठी आपल्याला कुकर लागणार आहे. आपण नेहमीप्रमाणे कढईत करणार नाही आहोत, कारण माखूल हे चावण्यासाठी थोडेसे चिवट असतात. त्याच्यामध्ये शिजण्यासाठी आपल्याला कुकरची एक शिट्टी तर घ्यावीच लागेल कमीत कमी. म्हणून आपण हे कालवण कुकरमध्ये करणार आहोत. गॅस आपण चालू करून घेतला आहे. आपण ह्यात आता तेल ओतूया. आपल्याला अंदाजे 2 डाव तेल लागणार आहे. त्यामध्ये आपल्याला 2 तमालपत्र घालावी लागणार आहेत. सर्वप्रथम आपण कांदा घालूया फोडणीला. कांदा लालसर होईपर्यंत परतवायचा आहे आपल्याला. कांदा परतला आहे. आपण ह्यात आता हिरवं वाटण घालणार आहोत. हे जवळपास एक मोठा चमचा आहे. वाटण चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. त्या वाटणाला तेल सुटलं पाहिजे, नाहीतर मग तुम्हाला लसूण आणि आल्याचा कच्चा वास येत राहणार कालवणाला. तुम्ही पाहू शकता की तेल सुटलेलं आहे. आता आपण यामध्ये टोमॅटो घालून घेऊया. मी एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतला आहे, बारीक चिरून घेतला आहे. टोमॅटो आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत परतवायचं आहे. आपला सॉफ्ट झाला आहे. आपण यामध्ये आता हळद घालणार आहोत. आपल्याला 1/2 चमचा हळद लागणार आहे. यामध्ये आपण 1/2 चमचा घरगुती लाल मसाला घालणार आहोत.
चांगला मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये आता आपण माखूळ टाकणार आहोत. चांगला मिक्स करून घ्यायचं आपल्याला. मसाला टाकल्यावर लगेच पाणी टाकून कुकर लावू नये. मासा टाकल्यावर कधीही तो तेलावर थोडासा परतून द्यावा. आपण ह्याच्यावर थोडस थोडा वेळ झाकण ठेवणार आहोत. आपण 2 ते 3 मिनिट हे तेलावर असं शिजून देणार आहोत आणि नंतर ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत, आपण बघून घेऊया. हे बघा, हे असे दिसणार. ह्याच्यामध्ये आपल्याला आता पाणी ओतायचं आहे, पण पाणी घेताना ते साधं पाणी न घेता आपण ते गरम करून घेणार आहोत, म्हणजे शिजण्यासाठी वेळ लागणार नाही. पाणी गरम होत आहे तोपर्यंत आपण ह्याच्यामध्ये वाटण घालून घेऊया. जे आपण कांदा सुक खोबरं आणि कांद्याचं वाटण केलेलं आहे ते आपण घालून घेऊन चांगलं परतून घेऊया. असं केल्यामुळे जो कांदा खोबरा आहे ते हे तेलामध्ये चांगलं परतलं जाईल आणि सगळं कालवण मिळून येईल. तुम्ही पाहू शकता एक मिनिट परतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आता गरम पाणी घालणार आहोत. गरम पाणी घातल्यामुळे कालवण जे माखूल जे आहेत ते शिजायला वेळ लागणार नाही. आपण ह्याच्यामध्ये आता गरम मसाला घालणार आहोत. आपल्याला 1/2 चमचा गरम मसाला लागणार आहे. आपण एक लहानसा बटाटा सोलून आणि धुवून घेतलेला आहे तो आपण घालणार आहोत. त्याच्या आपण लहान फोडी करायच्या आहेत, कारण आपल्याला कालवणाला फक्त एकच शिटी घ्यायची कुकरची, म्हणून आपण लहान फोडी घालणार आहोत. या कालवणामध्ये आपण चिंचेचा कोळ घालणार नाही आहोत. या कालवणामध्ये आपण कोकम घालणार आहोत. 2 ते 3 आपल्याला कोकम लागणार आहे. जास्त घालायची नाही आहेत, कारण आपण ह्याच्यामध्ये ऑलरेडी एक टोमॅटो पण घातलेला आहे. जास्त कोकम वापरलं की कालवण खूप आंबट होणार, म्हणून आपण ह्याच्यामध्ये 2 ते 3 कोकम घालणार आहोत. मिक्स करून घेऊया. यात मीठ आपण ऑलरेडी माशाला लावलं आहे, त्याच्यामुळे आता मीठ टाकायची गरज नाहीये. आपण माशाला मीठ हे पूर्ण बटाटा रसा या सर्व हिशोबानेच लावलेलं आहे, म्हणून आपल्याला परत घालायची गरज नाही. आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया स्लो गॅसवर आणि एक शिटी काढून घेऊया. आपण कुकरची एक शिटी काढून घेतली आहे आणि कुकर आता गॅस बंद केलाय. कुकर थंड पण झालेला आहे, आपण चेक करून घेऊया. हे बघा, तुम्ही पाहू शकता ह्यातला बटाटा संपूर्ण शिजलेला आहे. आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. यावरती आपण कोथिंबीर टाकूया.
आपल्या माकडाचं कालवण झा तयार आहे. नक्की ट्राय करा रेसिपी.